खारघर मधील सत्याग्रह महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या प्रेम ठाकूरनं ही ड्रीम कार तयार केली आहे. त्याच्या या कामगिरीची दखल ऑटोमोबाईल क्षेत्रानं देखील घेतली आहे. भंगारात पडलेल्या एसएन गाडीच्या सामानाची जुळवाजुळव करून ही गाडी बनविण्यात आली आहे. ही स्ट्रीट कार तयार करण्यासाठी प्रेमला 2.5 लाखांचा खर्च आला. विशेष म्हणजे या कारचं इंजिन मागे आहे, तसंच या कारमध्ये दुचाकीचं सस्पेन्शन वापरण्यात आलंय. 5 गिअरची ही गाडी असून सध्या तरी स्थानिक पातळीवर चालवू शकतो. या कारचा स्पीड 100 वर असून सध्या तरी ही गाडी केवळ 10 किलोमीटर पर्यंत कव्हरेज देते. मी युट्यूबवर खूप सारे बगीचे व्हिडिओ बघितले आणि त्यातून मी खूप सारे मला आयडियाज भेटले, तर त्याच्या सहाय्याने मी ही गाडी बनवली. आणि माझा लहानपणापासून मला आवड होती की मी गाडी बनवू शकतो म्हणून, तर ही गाडी मी बनवूनच दाखवली. वडील एकनाथ ठाकूर हे खारघर मध्ये रिक्षा चालवतात. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी देखील काहीच कुचराई न करता एक एक पैसा गोळा करून मुलाला मदत केली. कार बनवल्यामुळं माझा मुलगा फेमस झाला. मुलगा फेमस झाला तर त्याचा आई वडील पण फेमस झाला. याच्या आई वडील कोण आहेत? आता एवढी सुंदर कार बनवलं मी काही स्वप्नान विचार केला नव्हता. माझा मुलगा एवढी सुंदर कार बनवला. कोणत्याही प्रकारचा ऑटोमोबाईल क्षेत्राचा अनुभव नसताना प्रेमचं हे कार्य कौतुकास्पद आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.